निहार एग्रोटेक स्टील कंपनीचे अधिकृत विक्रेते. आमच्याकडे ब्रश कटर, चेनसॉ, वॉटर पंप, पोर्टेबल स्प्रेअर, मिस्ट ब्लॉवर तसेच अर्थ ऑगर मिळतील. आमच्या शाखा कुडाळ, बांदा आणि कणकवली. संपर्क 9011 किंवा 9822 किंवा 9822 किंवा 88 माननीय न्यायालयाने दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि उद्या दुपारी ऑर्डर साठी ठेवलेलं म्हणजे संपूर्ण जो घटना आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्याला जे 10 दिवसात हजर राहायला सांगितलं होतं ते हजर राहिलेले आहेत कोर्टासमोर. त्याच्यामध्ये ज्या कायदेशीर तांत्रिक मागे जामीन अर्ज हा मेंटेनेबल आहे का, त्याच्यावर ऑर्डर करता येईल आणि मेरिट्सवर आरोपी विरुद्ध केस काय आहे, या सर्व बाबतीत आज दोन्ही पक्षांची आर्ग्युमेंट झाली, युक्तिवाद झाला, तो न्यायालयाने शांतपणे ऐकून घेतलेला आहे आणि उद्या मोबाईल कोण सर सर्वांना हजर राहायला कोर्टासमोर 3 वाजता. तुम्ही न्यायालयाला विनंती केली नितेश राणे यांचा जामीन अर्ज हा मंजूर झाला, पोलीस कोठडीची पलीकडे आहे, त्याबद्दल काय मोबाईल मांडले ते सांगा. आम्ही न्यायालयाकडे असं निदर्शनास आणून दिलं की आरोपी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एकदा या न्यायालयासमोर हजर झाला म्हणजे तो तांत्रिकदृष्ट्या न्यायालयाच्या कस्टडीत आला आणि त्यामुळे त्याला कस्टडीत घेणं गरजेचं आहे. जे काय पुढे होईल ते तो आरोपी कस्टडीत आल्यावर होईल, त्यामुळे सर्वात प्रथम त्याला कस्टडीत घ्या असं आमची न्यायालयाकडे मागणी होती. परंतु न्यायालयाने सांगितलेलं आहे की उद्या दुपारी 3 पर्यंत मी सगळ्यांचं सगळं म्हणणं तहकूब ठेवतो, उद्या दुपारी 3 वाजता मी योग्य ती त्याच्यामध्ये ऑर्डर करेल. दुपारी 3 वाजता होणार आहे. आज जो युक्तिवाद केला त्यातले काही प्रमुख मुद्दे प्रमुख मुद्दे तेच की आज एकदा न्यायालयाला कस्टडीत घेतला, आरोपीला कस्टडीत घेतला न्यायालयाने की त्याला कस्टडीतच ठेवला पाहिजे, त्याला कस्टडीमध्ये पाठवला पाहिजे आणि त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेर कुठेही जाण्याचा हक्क नाही. हा म्हणणं काय त्यावर न्यायालयाने काहीच म्हटलेलं नाही. त्यांनी सांगितलं आपलं जे जे काय म्हणणं आहे त्या सगळ्यावर मी उद्या दुपारी 3 वाजता निर्णय. सचिन सातपुले बचाव पक्षाच्या वकिलांनी ज्या प्रकारे सांगितलं सहभाग नाही यामध्ये नाही, हे एक स्टोरी आहे, कुक स्टोरी आहे. समोर सर त्यांनी याला कुक स्टोरी म्हटलेलं आहे, त्यांनी याला राजकीय हितसंबंध सांभाळण्यासाठी किंवा आरोपीला त्रास देण्यासाठी हे सगळं केलेलं असं म्हटलेलं आहे. पण आम्ही न्यायालयाचे अधिकारी आहे, आम्ही वी आर दी कोर्ट ऑफिसर, त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींकडे आम्हाला लक्ष द्यायचं नसतं. आमचं जे कर्तव्य आहे की आमच्यासमोर जी कागदपत्रं ठेवली जाते, आरोपीविरुद्ध किती सबळ पुरावा आहे, ह्या गोष्टी आम्ही न्यायालयाला दाखवायच्या कागदपत्रांच्या जोरावर बळावर. त्याप्रमाणे आपण जे कट कारस्थानाचं म्हणता ते कट कारस्थान कसं शिजलेलं आहे, त्याच्यावर हल्ला का झालेला आहे, आरोपी म्हणतात तेच कारण आहे का, इथे ज्या निवडणुका होत्या डिस्ट्रिक्ट बँकेच्या किंवा जे दुसरं कारण म्हणतात तेच आहे का, की खरोखर या आरोपीवर हल्ला दुसऱ्या कारणाने झालेला आहे, यावर आमचा युक्तिवाद केंद्रित होता. नितेश राणे हे गायब झाले, नॉट रिचेबल झाले असा दावा तुम्ही केला होता, आता तो खोडून काढलेला आहे, यावर काय सांगा? दुसरा दावा खोडून काढू शकले काय? नॉट रिचेबल जे असते तर ते आता न्यायालयासमोर हे पण नॉट रिचेबलच होते, कारण जोपर्यंत त्यांना ते इंटरिम सर्वोच्च न्यायालयातनं जोपर्यंत तो रिलीफ मिळत नव्हता की अटक करू नका अरेस्ट, तोपर्यंत पोलीस त्याचं मिळाले असते तर केव्हाही त्यांना अरेस्ट करू शकत होते आणि त्यांची अरेस्ट ही ह्या तपासात प्रगती व्हावी म्हणून त्यांची अरेस्ट ही अत्यावश्यक आहे. सर तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ज्या प्रकारे म्हटलंय की शरण येण्याची जी प्रक्रिया ही पाळली गेली नाही, शरण येण्याचा अर्ज दाखवला बरोबर आहे, किंवा एकदा न्यायालयात सांगितलं की आम्ही याला न्यायालयासमोर हजर करतो आणि तो न्यायालयाला शरण आला याचा अर्थ तो न्यायालयाच्या अधीन गेला, न्यायालयाच्या ताब्यात गेला, त्यामुळे त्या व्यक्तीला पुढे काहीही करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी स्वातंत्र्य नाही, जे काय करायचं असेल ते पुढे न्यायालयाची परवानगी करूनच केलं पाहिजे. नितेश राणे यांचे वकील असं म्हणतात ही टेक्निकल सरेंडर आहे जे आहे ते. हो ना, मग टेक्निकल असं सरेंडर ही सरेंडर, तुमची एकदा जे लिबर्टी आहे म्हणजे तुमचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे
ते एकदा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकत नाही. तुम्हाला तुम्ही ज्यांच्या अधीन आहात त्यांची परवानगी घेऊन ते सांगतील तसेच निर्णय तुम्हाला घ्यायला. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.